क्वेश्चन नंबर टू आहे, फाइंड द प्रिन्सिपल सोल्यूशन. आपला जो क्वेश्चन दिला, आपल्याला त्याचं प्रिन्सिपल सोल्यूशन फाइंड करायचं आहे. पण ह्या ठिकाणी जो साईन दिलेला आहे, हा साईन आपल्या ठिकाणी मायनसमध्ये येणार आहे. मग मायनस साईन थिटाचं कन्वर्जन आपल्याला प्लसमध्ये करण्यासाठी जो फॉर्म्युला आहे, तो साईन पाय प्लस थिटा, आणि दुसरं आहे साईन 2 पाय मायनस थिटा. असे दोन फॉर्म्युले आहेत. आता साईन थिटा इक्वल टू मायनस, आणि आपण या ठिकाणी असं ब्रॅकेट देऊया, तो काय झाला, हाफ झाला. म्हणजेच या ठिकाणी साईन थिटा इक्वल टू मायनस, साईन हा किती डिग्रीला हाफ असतो, तर दॅट इज फॉर द 30 डिग्रीला. साईन 30 रॅडनमध्ये काय लिहितात, पाय बाय 6. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय भेटलं आहे, हा मायनस साईन थिटा, थिटा म्हणजे पाय बाय 6. याच्याऐवजी आपण काय लिहू शकतो, साईन पाय पाय प्लस थिटा. म्हणजे साईन पाय आणि थिटाची किंमत किती घ्यायची, तर पाय बाय 6 घ्यायची. ह्याला दुसरा अलाइड अँगल काय येईल, साईन थिटा इक्वल टू साईन 2 पाय मायनस थिटा, थिटाची किंमत किती घ्यायची, पाय बाय 6. इथं कॅल्क्युलेशन करा, काय भेटेल, साईन 7 पाय बाय 6. ह्या ठिकाणी साईन भेटणार आपल्याला 6 2 12, म्हणजे 11 पाय बाय 6. ह्या ठिकाणी आपला साईन थिटाचं जे आन्सर आहे, तर थिटाचं उत्तर आपलं किती भेटलेलं या ठिकाणी, 7 पाय बाय 6, आणि ह्या ठिकाणी 11 पाय बाय 6. पुढं काय लिहायचं, सच दॅट 0 हा 7 पाय बाय 6 आणि हा 2 पाय, अँड हा 0 11 पाय बाय 6 आणि हा 2 पाय. म्हणजे 7 पाय बाय 6 हा 0 आणि 2 पायची इन बिटवीन आहे, कारण 7 पाय बाय 6 हा 360 कमी आहे, आणि 11 पाय बाय 6 सुद्धा 360 कमी आहे, कारण 6 2 12 होतं आणि 11 12 कमी आहे. आपला आन्सर येईल रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्यूशन आर थीटा इक्वल टू 7 पाय बाय 6 अँड थीटा इक्वल टू 11 पाय बाय 6. याच्यानंतर आपण या ठिकाणी आता दुसरा प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम नंबर 2 आहे, टॅन थीटा इक्वल टू -1. म्हणजेच टॅन इक्वल टू मायनस आणि ब्रॅकेटमध्ये 1 घ्या. 1 म्हणजे किती असतो, टॅन 45 म्हणजे पाय बाय 4. आता मायनस टॅनचं कन्वर्जन आपल्याला प्लसमध्ये कसं करायचं, त्याचा फॉर्म्युला आहे टॅन पाय मायनस थिटा, आणि दुसरा फॉर्म्युला आहे टॅन 2 पाय मायनस थिटा. म्हणजेच ह्या ठिकाणी टॅन थिटा इक्वल टू हा मायनसचं कन्वर्जन प्लसमध्ये करण्यासाठी आपल्याला काय लिहावं लागेल, टॅन पाय मायनस थिटा, आणि थिटाची किंमत पाय बाय 4 आहे. आणि दुसरं टॅन थिटा इक्वल टू टॅन 2 पाय मायनस थिटाची व्हॅल्यू काय असेल, पाय बाय 4. कॅल्क्युलेशन करा, टॅन थिटा इक्वल टू आपल्याला भेटेल टॅन 3 पाय बाय 4, आणि ह्या ठिकाणी भेटेल आपल्याला टॅन 7 पाय बाय 4. म्हणजेच ह्या ठिकाणी हा 3 पाय बाय 4 0 आणि 2 पायच्या दरम्यान आहे, आणि हा 7 पाय बाय 4 सुद्धा 0 आणि 2 पायच्या इन बिटवीन आहे. इथे लिहायचं सच दॅट, काय लिहायचं, इथे लिहायचं सच दॅट.
ठीक आहे, मग खाली काय लिहीन, रिक्वायर्ड प्रिंसिपल सोल्यूशन आर, रिक्वायर्ड प्रिंसिपल सोल्यूशन आर थीटा इक्वल टू 3π/4 एंड थीटा इक्वल टू 7π/4। याच्यानंतर आता पुढचा जो क्वेश्चन आहे तो बघा, तिसऱ्या नंबरचं दिलेलं आहे, √3 कोसेक थीटा प्लस 2 इक्वल टू 0। मग कोसेक थीटा इक्वल टू काय भेटन, हा -2 आणि √3 त्याला काय होईल इकडं डिवाइड होईल। ह्यालाच आपण जर साईनमध्ये कन्वर्ट केलं तर -3/2 एवढं आन्सर येईल। म्हणजे साईन थीटा इक्वल टू मायनसला असं ठिकाणी ब्रॅकेट द्यायचं, या ठिकाणी साईन हा किती असेल, π/6 असेल। साईन त्या ठिकाणी किती आहे, √3/2 म्हणजे π/3 आहे, 6 नाही π/3 आहे। मग आता जो साईन थेटा आहे त्या ठिकाणी मायनस आपल्याला प्लस करायचं आहे, त्या ठिकाणी मायनस प्लस करण्यासाठी आपण काय फॉर्म्युला वापरणार आहोत, साईन पाय प्लस थीटा, दुसरा फॉर्म्युला वापरणार आहोत साईन 2π-θ, हे फॉर्म्युला आपण वापरणार आहोत। ह्या ठिकाणी साईन थीटा इक्वल टू काय येईल, साईन पाय प्लस थीटा, आणि ह्या ठिकाणी साईन 2π-θ। कॅल्क्युलेशन किती येईल, साईन 4π/3, आणि ह्या ठिकाणी कॅल्क्युलेशन येईल साईन थीटा इक्वल टू साईन 5π/3, कारण ह्या ठिकाणी 3 तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे साईन थीटा। मग हा 4π/3 हा 0 आणि 2π इन बिटवीन आहे, आणि हा 5π/3 ऑल्सो 0 आणि 2π इन बिटवीन आहे। नीट बघून घ्या, त्यानंतर इथं काय येणार, आपण सचिदाट हे वर्ड वापरायचं, खाली म्हणणार मग रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्यूशन आर थीटा इक्वल टू 4π/3 आणि थीटा इक्वल टू 5π/3।